आता एकच घेते रे, एकच घेते. आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस 3. हा मोराचं पेंडंट आहे, त्याला शेंडी आहे माघारी. तर हे असं दिसतंय सिलिकॉनचं, मी चढवते ह्याच्यावरती. काहीतरी दागिना घेत आहेत लग्नाच्या 3 वाढदिवसानिमित्त. त्यातला जो हिरा आहे ना तो असा आहे. मला समजत नाही मी काय घेऊ, कारण की प्युरिटी तिथेच जास्त लपलेल्या असतात. हातातलं मंगळसूत्र, अगदी रक्त काढलंय हे बघ. बसल्या तिकडे आणि बाकी पण मंडळी आली आहे, त्यांचं इकडे जेवण सुरू आहे. काय करताय? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत. रखरखी ऊन पडलंय आज, तर खूप जास्त हीट आहे आणि आता जाणवायला पण लागलेली आहे. प्रचंड उकाडा आहे आणि आज एकतर मी सुरुवात पण दुपारी केलेली आहे. असो चला दिवस सुरू करूया आपला, म्हणजे व्लॉग. दिवस तर केव्हाचा सुरू झाला, व्लॉग सुरू करूया. वेलकम टू दिस व्लॉग. ऋषीची आंघोळ झाली, आता 4 वाजले. आज लेट झाला थोडासा, त्यांना कुठे जायचं आहे एवढ्या लवकर आंघोळ करून 4:30 वाजता. हे बघ काय हँगर इकडे कुठे घेऊन आले बाथरूम मध्ये. 4:30 वाजता आमचा चहाचा टाइम असतं, पण त्याच्या आधी मला जरा ना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स माझे रिमूव्ह करायचे आहेत. बघ त्याचा टप पण इथेच आहे. आजकाल त्याला आंघोळीच्या पाण्यात असं खेळणी वगैरे टाकून आवडतं, मग तो जरा छान आंघोळ करतो. आज कपडे पण नाही काढलेले, काल जेवणात लावले. रुची मॅट घेते जराशी. वाफ घेतल्याने पोअर्स असतात ना त्वचेवरची छिद्र, ती मोकळी होतात मस्त. चेहऱ्यावर माझ्या लव बघ किती वाढली आहे. अरुच्या बर्थडेच्या आधी हे सगळं क्लीन करायला लागणार आहे. अप्पर लिप्स, आयब्रो सगळंच करायला लागणार आहे. काय करताय? मी ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करते. हे काय आहे तुमच्या हातात? हे अगारोच अल्ट्रासॉनिक फेशियल स्किन स्क्रबर आहे, म्हणजे आपल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये तेल वगैरे असतं ना, अशी धूळ वगैरे असते, ते काढण्याचं काम करतं. हे स्क्रबर डर्ट आणि इम्प्युरिटी रिमूव्ह करतं, स्किनला छान टोन करून टेक्स्चर सुद्धा इम्प्रूव्ह करतं. याच्या सोबत आपल्याला मिळतं हे मेन युनिट, चार्जिंग कॉर्ड आणि हे 2 सिलिकॉन हेड्स स्क्रबर, मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड. मेन युनिट सोबत आपल्याला मिळतो स्पॅच्युला, त्याच्यावरती हे जे सिलिकॉन हेड्स आहेत ते आरामात बसतात. असं एकदम इझी आहे. हे पॉवरचं बटन आहे, ते थोडं लॉंग प्रेस करून ठेवायचं म्हणजे ते ऑन होतं. व्हायब्रेट होतंय ते. आपला चीन, चीक, कपाळ, नोज या एरियावरती हे जास्त छान काम करतं स्क्रबर, कारण की इम्प्युरिटी तिथेच जास्त लपलेल्या असतात, ब्लॅक हेड्स वगैरे. इफेक्टिव्ह आहे हे स्क्रबर, कारण की मस्त रिमूव्ह होत आहेत व्हाईट हेड्स. हे कव्हरिंग सिलिकॉनचं मी चढवते ह्याच्यावरती आणि याने पण आपण आपला चेहरा क्लीन करून घेणार आहोत. जेव्हा आपण ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढत होतो त्यावेळेला आपला क्लिनिंग मोड ऑन होता आपल्या स्क्रबरचा, आणि आता आपल्याला लिफ्टिंग मोड ऑन करायचा आहे. हा याच्या आधी मी हे फेस सिरम लावून घेतलंय चेहऱ्याला, आणि आता या वेळेला आपण उलट्या दिशेने करणार आहोत. मग अशी आपण असं केलेलं क्लिनिंग, लिफ्टिंग आपल्याला असं करायचं आहे. लिफ्टिंग म्हणजे बेसिकली आपली अशी खाली पडलेली जी त्वचा असते ती आपल्याला अशी वरती वरती पुश करायची आहे. तरुण लोकांची त्वचा कशी असते अशी एकदम अपलिफ्टेड असते, तसंच आपल्याला करायचंय. म्हातारा लोकांची थोडीशी सुरकुतलेली असते. टोन्ड स्किन ज्याला म्हणतात ना, ते अचीव करण्यासाठी आपल्याला ही स्टेप करणं अनिवार्य आहे. स्प्रे करते टोनर आणि आता आपण ऑन करणार आहोत आयन प्लस मोड. हा मोड डीप क्लिनिंगला मदत करतो स्किनला डॅमेज न करता. लास्ट स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर लावायचं आहे, त्यानंतर आपण ऍक्टिव्हेट केलाय आयन मायनस मोड.
आपण जो मॉइश्चरायझर लावलंय ते स्किन मध्ये छान पेनिट्रेट होण्यासाठी हा मोड मदत करतो. तो आपला जो क्लिनिंग मोड होता त्याने पोर्स क्लीन केले, लिफ्टिंग मोडने कोलाजन रिजनरेट केलं आणि स्किन टायटन केली. आणि हे आयन प्लस आयन मायनस मोड जे आहेत ते आपल्या चेहऱ्यावरती एक्सेस ग्रीज जो असतो, एज्ड स्किन सेल्स जे असतात त्या रिमूव्ह करण्यासाठी मदत करतात. आणि आपण जे काही चेहऱ्यावर लावतो किंवा जे काही न्यूट्रियन्स असतात ते ऍब्सॉर्ब छान होण्यासाठी हेल्प करतात. किती वाजले? 5 वाजले. जरा आरूला घेते मी आता, कारण ताईंची आणि सानिकाची पण जायची वेळ झाली. आता अरूची जबाबदारी माझ्याकडे. छान आहे, खरंच कॉम्पॅक्ट डिझाईन मला आवडलं. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, नक्की चेक करा. अगारो अल्ट्रासॉनिक फेशियल स्क्रबर. मंडळी, आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस 3. आज आम्ही लाईव्ह आलो होतो. आज कधी नव्हे तर माझा नवरा पण होता मला सोबत करायला लाईव्हमध्ये. आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे, कुठे ते मला माहिती नाही, जिथे अहो घेऊन जातील तिकडे. तर हा माझा आउटफिट आहे आजचा. आज काही स्पेशल नाही आहे, पण जो आहे तुम्हाला दाखवायचा तर कृपया दाखवा. हा जगामगा आहे तर कृपया दाखवा हा सगळ्यांना. असं कधी होत नाही मला. कसं तुम्ही बोलता ताई आउटफिट नाही दाखवलं, कोण शूट करणार मला? आज आहे मी, यांच्या ड्युटीवर आहे. आज दाखवते. हा असा अम्ब्रेला टाईप आहे, भरपूर त्याला हे आहे, असा रील बनवू शकते एवढा आहे. आणि असं असे हात आहेत त्याला फुग्यांचे. आणि अजून पण एक त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे लटकन. त्याला शेंडी आहे मगरी, शेफ्टी आहे. लटकन दाखवरी दिसतंय दिसतंय. तर इंस्टाग्राम पेज वरून एका घेतलेला आहे, त्या मॉडेल वर आवडला. माझ्यावर तो तेवढा छान नाही दिसत आहे कदाचित, पण आता घेतलाय तर मग घालते. असं आहे. धन्यवाद. आता भेटू कुठे? जिथे चाललोय तिथे. कुठे ते माहित नाही मला. लेट्स सी. पिलुडी अहो घेऊन आलेले आहेत आम्हाला दागिन्याची खरेदी करायला. काहीतरी दागिना घेत आहेत लग्नाच्या 3 वाढदिवसानिमित्त, तर त्याच्यासाठीच आलेलो अहो. हा ड्रेस कोणी घेतलेला? मीनू मावशींनी घेतलेला, श्वर्या दीदीने घेतलेला. तो घेतलाय तेव्हा जेव्हा त्याचा जन्म झाला, पण तेव्हा तो त्याला ढिला व्हायचा एकदम. तर आत्ता घातलेला आहे, आता तर व्यवस्थित होतो. आम्ही आलोय शगुन ज्वेलर्समध्ये, जिकडून माझं मंगळसूत्र पण केलं होतं. हा एक सर मोठं मंगळसूत्र आणि आमची इकडची फॅमिली इथूनच करतो, त्यांच्याकडे आम्ही आलोय. तर मला समजत नाही मी काय घेऊ, कारण की शर्ट नाही आहे. पहिले तर हातातले ब्रेसलेट बघितलंय. मला आवडलेल्या डिझाईन्स मी तुम्हाला पहिले दाखवतो. ओके, हे बघा या डिझाईन्स आहे. पहिले मी हे ट्राय केलेलं हातातलं मंगळसूत्र, त्याच्यानंतर हे ट्राय केलं. आणि ह्याच्यातलं सगळ्यात जास्त जे मला आवडलंय ते हे आहे आणि हे. तर हे असं दिसतंय, सुंदर दिसतंय हे पण. ओके, आणि हे पण एक मला आवडलं होतं हे. तर हे असं दिसतंय, त्याला अशी जाड साखळी आहे. तर हे पण छान दिसतंय घातल्यानंतर, है ना? हे पण सुंदर दिसतंय. नंतर माझं लक्ष गेलं या मंगळसूत्राकडे, या वाल्या. हे बघा, हे किती सुंदर असं हे होतंय. आपला जो हिरा आहे ना तो असा हे होतोय, चमकतोय. आणि ह्या साईडने पण त्याला वर्क आहे, तर आपण दोन्हीकडून घालू शकतो असं. आणि अशी त्याला मणी आहे. मी हे घालून दाखवते. हे बघा, हे असं दिसतंय, हे पण छान दिसतंय, हे मला आवडलं. आणि हो सुन्या, हो बाळा, हो हो, 2 मिनिटं. त्यातला हा जो हिरा आहे ना तो हलतोय असा बोलताना वगैरे, ते जास्त मला अपिलिंग वाटतंय, सुंदर वाटतंय. हे बघा, ठीक आहे. हे एक आवडलं, हे एक आवडलं. ते खूपच नाजूक, एकदम नाजूक मण्यांचं आहे ते. आणि छानस पेंडंट आहे. हे बघा, हे असं छान सुन्या बाळा. मला ही जे बारीक नाजूकशी डिझाईन आहे ना, बारीक हे काळे मणी जे आहेत ते जास्त आवडले, एकदम बारीक. थांब सोन्या बाळा. आणि 3 जे मी ट्राय केलं ते हे आहे, असं मोराचं पेंडंट आहे आणि खालून त्याला एक छानसा मणी आहे. तर हे एक मला आवडलं. मला समजत नाही आहे मी कुठलं घेऊ. अहो तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं आवडलं? हे पण छान आहे, ते जे मूव्हिंग आहे ते. हे पण चांगलं आहे, पण डिफरंट आहे ना.
पण हे असं काळ्या मण्यांचं म्हणजे हे असं एक आहे ना ऑलरेडी. हा मग ते ह्याचं घेणार आहे छोटस असं डिफरंट वाला कुठलं वाला ते पण डिफरंट काळ्या मण्यांचं आहे. मग तेच तर कन्फ्युज आहे मी काय घेऊ. हे पण छान आहे हे पण छान आहे. आता एकच घेते रे एकच घेते. आय एम नॉट शुअर कुठलं घ्यायला पाहिजे. आय थिंक मी हे घेईन. चूज दिस. सध्या काका काय भाव सुरू आहे. आहे 67,430. अच्छा आईकडे आलोय जातो आता म्हटलं तिला भेटून जाऊ. कानातली मी फार हौशीने घातली. अरुणी ओढून ओढून माझा कान नको केला. अगदी रक्त काढलंय ते बघ. रक्त काढलंय अक्षरशः काढूनच ठेवली मी. असं लहान पोर असल्यावर असं काय नटणार नाही काय मुरडणार. हौशीने घातली होती. दुखतोय तो उलट आता सुजल्यासारखं झालंय ते छिद्र. आईने आणलेत हे बॉल खेळतोय. येऊ मम्मी जास्त थांबत नाही कारण की तिकडे सगळे माणसं गोळा होतात आणि वाजले आता 8:30 त्याच्यामुळे खाईये. चला आईने काय भरून ठेवलं शेंगा फिंगा ते घेऊन जाते. आता बॉल राहू दे इथंच इथं आल्यावर होतील खेळ. रूला जस्ट आत्ता डाळ भात भरवलेला आहे. आत्ताच तोंड बिंड पुसलं त्याचं. काके आल्यात बसल्या तिकडे आणि बाकी पण मंडळी आली आहे त्यांचं इकडे जेवण सुरू आहे. माझे इयरिंग कार मध्येच राहिले. येड्या केवढे जोरात ओरडले पकडले बाबू तू इयरिंग माझे. त्याची पकड खूप जास्त घट्ट आहे. म्हणजे आपल्या मोठ्या माणसाला सोडवताना जाम ताकद लावायला लागते त्याच्या हातात काही असेल तर. शी सोने ते नको पाणी पिऊ ते मग दुसरं छान मी चांगलं देते थांब. ते गंदू पाणी आहे अरु ताशु सुरेश फक्त टिकला बारीक बारीक संपला. कुमार काकाच्या बाजूला कुमार काकाच्या हाताला हात लाव. लाव हाताला केक कापायची आवश्यक. एकदा आणि ना असा हात घातलेला त्याच्यात.